प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. एकनाथराव खडसे यांना देण्यात आलेली ईडीची नोटीस मागे घेण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली. यावेळी ईडी झाली एडी सह केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. खडसे यांना ज्या भोसरी प्रकरणात ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे त्या प्रकरणात अगोदरही 4 चौकशा करण्यात आल्या आहेत, तरीही केंद्र सरकार पुन्हा ईडीची नोटीस देऊन भाजप सरकार राजकारण करत आहे. भाजप सरकार जर अशा प्रकारचं राजकारण करणार असेल तर राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. सरकारने खडसे यांच्या विरोधातील ईडीची नोटीस त्वरित मागे घ्यावी आणि त्यांच्या अशा प्रकारे करण्यात येत असलेला छळ थांबवावा अशी मागणी राष्ट्रवादीचे महानगर प्रमुख अभिषेक पाटील यांनी यावेळी केली आहे. 30 डिसेंबर रोजी माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे साहेबांना ईडीच्या चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. खरं बघायला गेलं तर जे भोसरी प्रकरणावरनं खडसे साहेबांना ईडीची नोटीस आलेली आहे ते प्रकरण इनमिन 2 कोटीचं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणासाठी 4 वेळा चौकशी होऊन गेलेली आहे. तरीही केंद्र सरकार जाणून बुजून आता भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ती जाणून बुजून ईडीची नोटीस देऊन राजकारण करत आहे. संबंधित भाजप सरकारला आम्ही एक सूचना दे हे आवाहन करू इच्छितो की आता हे धंदे बंद करा. तुम्ही जसं मागच्या वेळेस पवार साहेबांबद्दल केलं तसं आता नाथामोरबद्दल करत असाल तर ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आमची एकच मागणी राहिल्या सरकारला, केंद्र सरकारला, की त्वरित ही ईडीची नोटीस मागे घ्यावी व आज चालू असलेला छळ थांबवावा. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी.